डोंबिवलीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सत्यम मौर्य असं या मुलाचं नाव असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगाराच्या दुकानात काम करत असून कुटुंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 10 वर्षाचा मुलगा सत्यम बाहेर खेळायला गेला होता. जवळपास 2 तास सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही सत्यम सापडला नाही म्हणून त्यांनी नजीकच्या इमारतीमध्ये जाऊन बघितले तर इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते, ज्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाईची मागणी सर्वत्र करण्यात येत आहे. हुआ था कि वो बच्चा खेल रहा था, वो बिल्डिंग बन रहा था, तो टैंक था उसमें वो गिर गया. अच्छा, तो कब की घटना है ये? आज का है, वही 5 बजे का. बच्चा गायब कब से था? 5 बजे से 8 बजे तक ढूंढे, 8 बजे मिला वो उसी में. कैसे मिला? ढूंढ रहे थे तो फिर देखा टाकी में ही पड़ा था, रूम के बाजू में ही ये टैंक, उधर मिला वो. कितने इनके मतलब कितने भाई बहन हैं? वो एक लड़का की लड़की है उसके. एक लड़का? हाँ, पहला ही लड़का. क्या नाम है उनका? राजकुमार मौर्य. लड़के का नाम सत्यम है.